आणि इंचॉन एशियन गेम्समध्ये झालेल्या वादानंतर ब्रॉन्झ मेडल स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भारतीय वुमेन्स बॉक्सर सरिता देवीला अखेर बुधवारी भारतीय ऑलिम्पिक कमिटीकडून हे ब्रॉन्झ मेडल स्वीकारावं लागलं. एशियन गेम्समध्ये लाईटवेट ग्रुपमधील सेमीफायनल बॉक्सिंग मॅचचा वादातील निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या सरिता देवीनं मेडल स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. यानंतर सरिता देवीनं मेडल सेरेमनी दरम्यान रडत तिचं मेडल सेमीफायनल मॅचमधील प्रतिस्पर्धी असलेल्या दक्षिण कोरियाच्या जीना पार्ककडे सोपवलं होतं. सरिता मॅच रेफरींच्या निकालानं नाराज झाली होती. यानंतर सरिताला आयबा अर्थात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं अनिश्चित काळापर्यंत तिच्यावर बंदीची कारवाई केली होती. मात्र सरितानं आता मेडल स्वीकारल्यानंतर सरितावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे संकेत बॉक्सिंग इंडियानं दिले आहेत. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशननं सरितावर बंदीची कारवाई न करता दंडात्मक कारवाई केल्यास तिचा 2016 ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. मेहताब सिंह सर है, उसके उसने मुझे हैंडओवर किया. बहुत अच्छा लग रहा है. एक जोश के साथ मैं ओलंपिक में गोल आने का, इसका जोश के साथ मैंने मेडल एक्सेप्ट किया है. नेक्स्ट टाइम ये ब्रॉन्ज है, नेक्स्ट टाइम श्योर मैं ओलंपिक में गोल पहने आके दिखाएगा. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.